सोलापूर वकील संघाची वार्षिक मीटिंग वादळी ठरली, यामध्ये 25 सप्टेंबर रोजी वार्षिक निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सोलापूर वकील संघाची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच बारच्या सभागृहात पार पडली. या सभेत एकूण 3 विषय अजेंड्यावर घेण्यात आले होते. त्यापैकी पहिलाच विषय चर्चेला घेतल्यानंतर वादाला ठिणगी पडली. विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी सचिव ॲडव्होकेट अविनाश बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा 5 दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. त्यामुळं ॲडव्होकेट अविनाश बिराजदार यांना सभा चालवण्याचा अधिकार नाही असा जोरदार आक्षेप ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आणि इतर वकिलांनी घेतला. यासंदर्भात अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश ठोकडे यांनी सचिव ॲडव्होकेट बिराजदार यांच्या राजीनाम्याविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतर सभेला सुरुवात झाली. या सभेत ॲडव्होकेट बापूसाहेब देशमुख, ॲडव्होकेट जी एस आडम, ॲडव्होकेट के चंद्रमोहन, ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, ॲडव्होकेट खतीब वकील, ॲडव्होकेट गौतम खरात, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, ॲडव्होकेट जी एस दरगड, ॲडव्होकेट गणेश पवार, ॲडव्होकेट वैशाली बनसोडे, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट उमेश मराठे, ॲडव्होकेट गोविंद पाटील, ॲडव्होकेट मतीन पटेल यांनी अभ्यासपूर्ण विवेचनातून आपली मतं मांडली. शेवटी सोलापूर वकील संघाची वार्षिक निवडणूक 25 सप्टेंबर रोजी घेण्याविषयीची घोषणा या सभेत करण्यात आली.